या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेमिया। नामांकित कंपनीतील नोकरी सोडून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणारे हे आहेत हिंगणघाट तालुक्यातील कात्री येथील प्रयोगशील शेतकरी महेश पाटील। यावर्षी त्यांनी पाऊण एकर शेतामध्ये स्ट्रॉबेरी फळपिकाची लागवड केली आहे। विशेष म्हणजे वर्धेच्या उष्ण कटिबंधीय वातावरणात सेंद्रिय पद्धतीने स्ट्रॉबेरी फळपिकाची लागवड करून यशस्वी उत्पादन घेतले आहे। सुरुवातीला शेतीची मशागत करून कंपोस्ट खत फेकले, रोटावेटर करून 3 फुटावर बेड तयार केले, त्यानंतर बेसल डोस दिले ज्यामध्ये निंबोळी पेंट, कंपोस्ट खत आणि 5 किलो गुळाच्या पाण्याचे द्रावण बेडवर शिंपडले। स्ट्रॉबेरी रोपाची लागवड केल्यानंतर 35 दिवसांनी फुले यायला सुरुवात झाली। 50 ते 55 दिवसात फळ यायला सुरुवात झाली। 70व्या दिवशी फळ परिपक्व झाले। या स्ट्रॉबेरीचे वैशिष्ट्य म्हणजे रंग हा गडद लाल असून एका स्ट्रॉबेरी फळाचे वजन 30 ते 40 ग्रॅम इतकं आहे आणि झाडालाच स्ट्रॉबेरी पिकत असल्यामुळे या स्ट्रॉबेरी मध्ये गोडवा खूप जास्त आहे। आतापर्यंत सगळ्यात जास्त वर्धा बाजारपेठेमध्ये या स्ट्रॉबेरीची विक्री झालेला आहे। 100 रुपये प्रमाणे एक डबा या दराने ते विक्री करीत आहे। नागपूर, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये स्ट्रॉबेरी फळ पीक विक्रीसाठी पाठवण्यात आला आहे। आसपासच्या विविध जिल्ह्यामध्ये शेतकरी या स्ट्रॉबेरीच्या प्लॉटला भेट देण्यासाठी येत आहेत आणि स्ट्रॉबेरीचे भरघोस उत्पादन पाहून समाधान व्यक्त करीत आहेत। मी भारती महेशराव पाटील, मी शेतीबरोबरच मार्केटिंग व्यवसायामध्ये गुंतली। हे पीक आपल्या भागातले नसून याची टेस्ट ही आंबट असते आणि याला मार्केटमध्ये फारशी पसंती दर्शवली नाही लोकांनी, त्यामुळे मी सोशल मीडियाचा वापर केला। सोशल मीडिया म्हणजे व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि पर्सनली फोन केलेत आणि ते हे फळ लोकांपर्यंत पोहोचवले। ज्या लोकांनी हे एक पाव घेतले त्याच लोकांकडून मला 4-4 किलोची ऑर्डर आली आणि हे फळ सेंद्रिय पद्धतीने व नैसर्गिकरित्या झाडालाच पिकल्यामुळे हे अप्रतिम, याचं गोडवा, कलर, साईज हे अप्रतिम होतं आणि याच अट्रॅक्शनमुळे लोकांची मागणी वाढत गेली आणि मी वर्धा, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा या ठिकाणावरती निर्यात केले आहेत आणि पुढे जाऊन भविष्यात याची आणखी मागणी वाढावी म्हणून मी नेहमीच दरवर्षी असा प्रयत्न करत राहीन। नमस्कार, मी महेश शंकरराव पाटील, राहणार कात्री, तालुका हिंगणघाट, जिल्हा वर्धा। मला नोकरी ही आवडत नव्हती मुळातच, पण मी ती सोडून मला शेतीमध्ये खूप इंटरेस्ट होता। त्याच्यामध्ये महत्त्वाची म्हणजे नाविन्यपूर्ण नवीन नवीन व्हेरायटी लागवड करण्याची यातही मला बराच इंटरेस्ट होता। त्यामुळं मी माझ्या शेतामध्ये 1 एकरमध्ये स्ट्रॉबेरी लागवड केली आणि स्ट्रॉबेरी लागवड करताना तिला काय नियोजन लागतं, कशाप्रकारे नियोजनामध्ये बसतं, तो अभ्यास करून मी सुरुवातीला बेड तयार केले। बेडमध्ये भेसळ डोस दिला। भेसळ डोस दिल्यानंतर त्याच्यावर जे टेम्परेचर होतं ते टेम्परेचर डाऊन झालं पाहिजे म्हणून 2 दिवस त्यावर पाणी दिलं। पाणी दिल्यानंतर मल्चिंग टाकून मल्चिंगला होल करून प्रॉपर 1x1 मी स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड केली आणि रोपं लागवड झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशीला ड्रिंचिंग सुरुवात केली। ड्रिंचिंग ही 5-5 दिवसानंतर मी वेगवेगळ्या पद्धतीमध्ये दिली। त्यानंतर 2-3 फंगीसाईडचे स्प्रे देणं सुरुवात केली। नंतर मला ग्रोथ फार चांगली वाटली आणि जवळपास ज्या वेळेला 5 ते 6 पान निघणं सुरू झाले, क्रोम निघणं सुरू झाले, त्यानंतर मी जे वॉटर सोलेबल फर्टिलायझर आहे ते 5-5 दिवसानंतर एवढ्या 0.25 एकरला 5-5 किलोप्रमाणे मी सोडण्यास सुरुवात केली। त्यानंतर जी ग्रोथ मला चांगली वाटली, इतकी सुंदर डेव्हलपमेंट येणं सुरुवात झाली, बरोबर मला 35 दिवसानंतर फ्लावरिंग येणं सुरुवात झाली। फ्लावरिंग आल्यानंतर परत उत्साह निर्माण झाला आणि परत स्प्रे शेड्यूल वाढवलं, फर्टिलायझर शेड्यूल वाढवलं, मग जैविकमध्ये करण्याचा माझा खूप धाडस होता की हे माझ्यासाठी ते नवीन पीक होतं। त्याच्यानंतर मी हळूहळू याच्यामध्ये जैविक पद्धतीमध्ये ड्रिंचिंग करणं सुरुवात केली, स्प्रे करणं सुरुवात केले आणि मला 35 दिवसाच्या नंतर फ्लावरिंग आल्यानंतर 65 दिवसानंतर मला फळ येणं सुरू झाले आणि हे फळ आल्यानंतर आम्हाला सर्वांना आनंद झाला की आज मी विदर्भामध्ये एवढं 40-45 डिग्री टेम्परेचर असतानाही मी आज स्ट्रॉबेरी पीक घेतलं याचं मला खूप अभिमान वाटतो। मला
याच्यानंतर आज हे एक फळ 35 ते 40 ग्राम आहे। आज मार्केटिंगबद्दल माझी मिसेस पण मला प्रोत्साहन करते, माझ्या परिवारामध्ये माझे आई वडील, माझा छोटा भाऊ, माझी मिसेस सगळेजण मला मदत करत आहे। आणि आज हे जे प्रयोग मी केला तो सक्सेस केला, मला शेतकऱ्यांना हे आवाहन करायचं आहे की आज जे नाविन्यपूर्ण आज प्रयोग केलेला आहे शेतकऱ्यांनी पण लागवड करावी। आणि मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस येथील प्रसिद्ध हॉटेल हॉटेल बडेमिया पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीक, चिकन 65 आदि मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडेमिया स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खीमा मसाला, चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडेमिया चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफ चे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेल मध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोय ही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर बेस येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया। आमचा पता हॉटेल बडेमिया, विजापूर वेस, सोलापूर।